नमस्कार, मी अंकिता पवार आजच्या स्मार्ट न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. कोरोना नियंत्रणासाठी जिल्हाधिकाऱ्यांना सर्वाधिकार. वादळाच्या तडाख्यात ONGC जहाज बुडाले. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विलगीकरण कक्षातून 6 जण कोरोनामुक्त. हॉस्पिटलच्या भरमसाठ विलंबाबाबत होणार चर्चा. ढोणेवाडीतील बौद्ध युवकांनी केली स्मशानभूमीची स्वच्छता. अलारवाड क्रॉसवर शेतकऱ्यांची अडवणूक. औद्योगिक क्षेत्रात मुभा देण्यात अद्यापही अडथळे. शास्त्रीनगर येथे निर्जंतुकीकरण फवारणी. आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत, म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभं राहणारे नाव म्हणजेच अणवेकर गोल्ड. गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे. कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे. दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो. अणवेकर गोल्ड. अणवेकर गोल्ड 888-43-888-63. आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या. कोरोना नियंत्रणासाठी फील्ड कमांडर या नात्याने स्थानिक पातळीवर कोणतेही निर्णय घेण्याची मुभा जिल्हाधिकाऱ्यांना आहे, यासाठी माझ्यापासून तुम्हाला पूर्ण सूट आहे. आपल्याकडे संपूर्ण देशासाठी उपयुक्त ठरू शकणाऱ्या काही सूचना असल्यास मला न डगमगता सांगा, असे भावनिक आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जिल्हाधिकाऱ्यांना केले आहे. आपल्याला संसर्ग देखील रोखायचा आहे आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा देखील विना व्यत्यय ठेवायचा आहे, असेही पंतप्रधानांनी सूचित केले. कोरोनाने देशात थैमान घातले आहे. शहरानंतर कोरोनाने ग्रामीण भागात देखील पाय पसरायला सुरुवात केली. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी कोरोना विषाणूमुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या 46 जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांनी बैठकीत जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला, तसेच लसीची प्रक्रिया वाढविण्याबाबत चर्चा केली. नरेंद्र मोदी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी सांगितले. जर जिल्ह्यामध्ये कोरोना नियंत्रणात आला तर देशात आपोआप कोरोना नियंत्रणात येणार असल्याचे मोदी म्हणाले. मोदींनी जिल्हाधिकाऱ्यांना फील्ड कमांडर म्हणून संबोधले. या बैठकीत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी देखील सहभाग घेतला होता. वादळाच्या तडाख्यात ONGC जहाज बुडाले. अरबी समुद्रात निर्माण झालेले तौक्ते चक्रीवादळ सोमवारी मुंबईपासून गुजरातच्या दिशेने गेले. रौद्र धारण केलेल्या या चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टी, मुंबईसह इतर शहरांना फटका बसला. चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडल्याने बॉम्बे हायजवळच्या परिसरात ONGC मोठे जहाज बुडाल्याची घटना घडली. रविवारी सायंकाळी जहाजावर SOP संदेश मिळाल्यानंतर नौदलाने मदत आणि बचाव कार्य हाती घेतलं होतं. जहाजावर 260 लोक होते, त्यापैकी 147 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं असून इतरांचा शोध घेतला जात आहे. नौदल आणि ONGC प्रवक्त्यांनी ही माहिती दिली. मुंबईजवळच्या अरबी समुद्रात बॉम्बे हायपासून तेथे तेल उत्खनन होते. याच परिसरात हिरा ऑइल क्षेत्र असून या ठिकाणी ONGC जहाज P-305 उभं होतं. दरम्यान कोकण किनारपट्टी ओलांडून तोक्ते चक्रीवादळ मुंबईच्या दिशेने सरकले, त्यानंतर जहाज अपघातग्रस्त झालं. चक्रीवादळाबरोबरच प्रचंड मोठ्या लाटा येत असल्याने जहाजाचा नांगर दूर गेला आणि जहाज बुडायला लागलं. त्यानंतर जहाजावरून नौदलाला SOP संदेश पाठवण्यात आला. या जहाजाच्या मदतीला INS कोची आणि INS कोलकाता या 2 मोठ्या युद्धनौका पाठवण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विलगीकरण कक्षातून 6 जण कोरोनामुक्त. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विलगीकरण कक्षातून सोमवारी आणखीन 6 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. गेल्या काही दिवसांपासून शहरात आणि परिसरात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मात्र अनेकांना होम आयसोलेशन करताना अडचणी येत असल्याचे दिसून आल्याने समितीतर्फे मराठा मंदिर येथे विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आल्यापासून अनेक जण विलगीकरण कक्षात दाखल होण्यासाठी येत आहेत. त्यामुळे विलगीकरण कक्षाला चांगला प्रतिसाद मिळत असून या ठिकाणी असलेली डॉक्टर आणि समितींच्या कार्यकर्त्यांची फौज रुग्णांची अतिशय चांगल्या प्रकारे देखभाल करत असल्याने त्यांना मोठा आधार मिळत आहे.
यावेळी युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, मदन बामणे, दत्ता जाधव, अंकुश केसरकर, सचिन केळवेकर, सागर पाटील, साईनाथ शिरोडकर, इंद्रजित धामणेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. माणूस इतका हताश झालेला, काय करावं काय सांगत नाही, आणि सगळ्यात मोठा असं हा माणूस आहे मला, अक्षरशः देव माणसासारखं उभं राहिलं माझ्याकडे, नाहीतर कोणी उभं राहिलं नाही. आनंदाने बोलते एवढे, मला खरंच खूप आनंद झाला, कारण आज एवढी मोठी परिस्थिती असताना आज एवढी सगळी लोकं मला मदत करत आहेत, याच्यासारखं माझं भाग्य आणि काय. आणि सगळ्यात मेन रिस्पेक्ट ह्या माणसाला मी देणार, कारण सगळं ह्या माणसाने माझ्या नवऱ्याचं केलं, सगळ्या कुठली गोष्ट तुम्ही नाही केली, मला आज आधार दिला आहे तुम्ही, आणि या सगळ्या तुम्ही सगळ्यांनी मला रिस्पेक्ट दिली, मला खूप बरं वाटलं अशा परिस्थितीमध्ये, माझं बाकी काही म्हणणार नाही. हॉस्पिटलच्या भरमसाठ विलंबाबाबत होणार चर्चा. एकीकडे लॉकडाऊनमध्ये व्यवहार व्यवसाय बंद पडले आहेत, यामधून नागरिक आर्थिक संकटात सापडले आहेत. ज्यांच्या घरात एखादा रुग्ण आढळून येत आहे अशांना खासगी हॉस्पिटलमध्ये प्रचंड आर्थिक भुर्दंडाचा सामना करावा लागत आहे. कोरोनाच्या कालावधीत दाखल होणाऱ्या रुग्णांकडून ज्यादा बिल आकारणी होत असल्याच्या प्रकरणी आमदार अभय पाटील यांनी गंभीर दखल घेतली आहे. तसेच यासंदर्भात हॉस्पिटल व्यवस्थापकांशी चर्चा करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. शहर आणि परिसरात कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. अशा परिस्थितीत रुग्णांवर अधिक खर्चाचा भुर्दंड पडत आहे. कोरोना रुग्णांचे हाल सुरू आहेत. गरीब परिस्थितीतील कुटुंबियांना उपचारांचा खर्च परवडत नाही. अशातच काही हॉस्पिटल्स अतिरिक्त खर्च रुग्णांच्या माथी मारत आहेत, त्यामुळे रुग्णांचे नातेवाईक हवालदिल झालेले आहेत. त्या संदर्भात आमदारांकडे तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. याची गंभीर दखल घेऊन आमदार अभय पाटील यांनी आपण या संदर्भात लवकरच जिल्हा प्रशासनाशी चर्चा करणार असून हॉस्पिटल व्यवस्थापनांना या संदर्भात सूचना देऊ असे त्यांनी जाहीर केले आहे. कोविडचे जे पेशंट आहेत प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालेले, त्यांचे परिजन काही मागच्या आठवड्यामध्ये काही लोक भेटले होते, आज सुद्धा 7-8 कुटुंबातील सदस्यांनी भेटून जे प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जे बिल जास्त प्रमाणात येत आहेत हे या संदर्भामध्ये आज मला भेटले होते. आणि आजूबाजूच्या ज्या राज्यामध्ये कोविड ट्रीटमेंटसाठी जे प्रायव्हेट हॉस्पिटल बिल करत आहात त्याचं सुद्धा माझ्या लक्षात आणून दिलेलं आहे. तर जे बिल काही हॉस्पिटल जास्त घ्यायला लागले त्या संदर्भामध्ये त्यांनी अनेक लोकांनी खंत व्यक्त केलेलं आहे की अपेक्षापेक्षा जास्ती बिल आकारण्यात येत आहे. तर हे लक्षात घेता आज जिल्हाधिकारींना मी संपर्क साधून या विषयामध्ये त्यांना बैठक बोलवण्यासाठी मी विनंती केलेली आहे. जिल्हाधिकारी, पोलीस कमिशनर, आरोग्य इलाख्याचे अधिकारी, त्याचबरोबर जे खासगी हॉस्पिटल आहेत त्यांच्या प्रमुखांचं बैठक बोलवा म्हणून मी विनंती केल्यानंतर परवा दिवशी या विषयावरती बैठक बोलवतो म्हणून सांगितलं आहे. आणि या विषयावर निश्चितच जे लोकांचे भावना आहेत आणि लोकांना जे समस्या आहेत ते निवारण करण्यासाठी निश्चितच कारवाई होईल. ढोणेवाडीतील बौद्ध युवकांनी केली स्मशानभूमीची स्वच्छता. ढोणेवाडी तालुका निपाणी येथील गावामध्ये असलेल्या स्मशानभूमीमध्ये घाणीचे मोठे साम्राज्य व्यापले होते, त्यामुळे इतर मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी अडचण निर्माण होत होती. ही समस्या लक्षात घेऊन बौद्ध युवकाने सदर स्मशानभूमीची स्वच्छता करून घाणीचे साम्राज्य हटविले आहे, त्यामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे. ढोणेवाडी येथील तलावाजवळ स्मशानभूमी आहे, त्या स्मशानभूमीमध्ये अनेक प्रेतांवर अंत्यसंस्कार केले जात आहेत, पण या स्मशानभूमीमध्ये मोठे घाणीचे साम्राज्य व्यापले होते, त्यामुळे नातेवाईकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. हे बौद्ध युवकांनी पाहिले आणि त्यांनी तात्काळ स्वच्छता मोहिमेला सुरुवात करून संपूर्ण स्मशानभूमीची स्वच्छता करून साचलेला कचरा आणि अन्य वस्तूंची योग्य विल्हेवाट लावली. तसेच साचलेली राख तलावाजवळ असलेल्या झाडाला घालून तेथून पुढे कोणतीही राख नदीच्या पाण्यात न टाकता ती झाडाला घालावी असे आवाहन केले आहे. या युवकांनी केलेल्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक गावात केले जात आहे. अलारवाड क्रॉसवर शेतकऱ्यांची अडवणूक.
शहर आणि ग्रामीण भागात लॉकडाऊनची कार्यवाही कठोरपणे सुरू आहे, मात्र मुभा देण्यात आलेल्या वेळेत देखील नागरिकांची अडवणूक करण्यात येत असल्यामुळे नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे। मंगळवारी सकाळी अलारवाड क्रॉस नजीक बॅरिकेड्स लावून शहरामध्ये जाण्यासाठी प्रवेश बंदी करण्यात आली, त्यामुळे हलका आणि अलारवाड शेतकऱ्यांना संकटाला सामोरे जावे लागले। ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी बळ्ळारी नाल्यापर्यंत आहेत त्यांना शेतामध्ये जाऊ देण्यात आले नाही, तसेच जुने बेळगाव आणि शाहपूर मधील काही शेतकऱ्यांच्या जमिनी हलका आणि अलारवाड परिसरामध्ये आहेत, त्यांचीही पोलिसांनी बॅरिकेड्स लावून अडवणूक केली। सध्या शेतामध्ये मशागतीचे दिवस आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांची येथून नेहमीच वर्दळ असते, मात्र त्यावर निर्बंध लादल्यामुळे शेतकरी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे। औद्योगिक क्षेत्राला मुभा देण्यात अद्यापही अडथळे। शहर आणि परिसरात मागील काही दिवसांपासून लॉकडाऊनची कार्यवाही कठोरपणे सुरू आहे, त्यामुळे शहरवासियांचे व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले आहेत। मात्र मार्गदर्शक नियमावलीनुसार औद्योगिक क्षेत्राला मुभा मिळणे गरजेचे असूनही त्याकडे दुर्लक्ष झाले आहे। याबाबत काही उद्योजकांनी जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले आहे। औद्योगिक क्षेत्र पुन्हा सुरू ठेवून कामगारांचे जीवन सुसह्य बनविण्याची अपेक्षा उद्योजक वर्गातून व्यक्त होत आहे। सध्या लॉकडाऊनची कार्यवाही कठोरपणे सुरू आहे। शहर आणि परिसरात ये जा करणाऱ्या नागरिकांची तपासणी देखील सुरू आहे, मात्र औद्योगिक क्षेत्राला मुभा देऊन देखील कामगार वर्गाची अडवणूक सुरू आहे। नियमानुसार नागरिकांना निर्बंधांचे पालन करण्यास सूचित करण्यात आलेले आहे, त्यानुसार त्यांचे पालन सुरू आहे। शहर आणि परिसरात सकाळच्या वेळी आपले दैनंदिन व्यवहार पूर्ण करून घेण्यासाठी नागरिकांना संधी मिळत आहे, त्यामुळे नागरिक रस्त्यावर फिरताना दिसत आहेत, त्याचप्रमाणे पोलीस देखील आपली ड्युटी बजावत आहेत। शास्त्री नगर येथे निर्जंतुकीकरण फवारणी। सोमवार दिनांक 17 रोजी शास्त्रीनगर विभागातील वार्ड नंबर 19 मध्ये सॅनिटायझर फवारणी करण्यात आली। कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर या भागातील नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते नितीन जाधव यांना या संदर्भात माहिती दिली होती, त्यावेळी त्यांनी लागलीच संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून फवारणी करून घेतली, यामुळे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले। यावेळी विनायक हावळण्णाचे अभिजित आजगावकर, विनायक पाटील, धवल ठाकूर, ज्योतिबा कंगराळकर, नागेश पाटील यांच्यासह अन्य नागरिक उपस्थित होते। या बुलेटिन मध्ये वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची, तुम्ही पाहत रहा स्मार्ट न्यूज मराठी। पोद्दार ब्रदर्स ज्वेलर्स, अ परफेक्ट ब्लेंड ऑफ ट्रेडिशनल अँड मॉडर्न ज्वेलरी इन नॉर्थ कर्नाटका, गोवा अँड सदर्न महाराष्ट्र, सर्विंग सिन्स 5 जनरेशन। Exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaon. Call is on 0831-240-5550 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. Belgaum vasiyon ke pasand mein utra Udaan Bar and Restaurant. Social distancing ka khayal rakhte hue hamara staff deta hai behtareen service ka vishwas. यहाँ है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलिशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन, जहाँ हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831-243-5777। विश्रांती नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत।
बेळगावातील सरकारी इस्पितळे आणि होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत असलेल्या कोविड रुग्णांना जाणवणारी ऑक्सिजनची कमतरता दूर करण्यासाठी बेळगाव जिल्हा प्रशासनाने तातडीची पावले उचलली आहेत. मंगळवारी मोबाईल ऑक्सिजन बस सेवा आणि बीम्समध्ये ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स सुविधेचा जिल्हाधिकारी महंतेश हिरेमठ यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. बेळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस लक्षणीयरित्या वाढते आहे, त्यामुळे जिल्हावासियात भीतीचे वातावरण आहे. जिल्ह्यात सध्या ऑक्सिजनच्या कमतरतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने या उपाययोजना सुरू केल्या आहेत. मंगळवारी जिल्हाधिकारी महंतेश हिरेमठ यांच्या हस्ते मोबाईल ऑक्सिजन बस सेवेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते बीम्समधील ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सुविधेचे उद्घाटन करण्यात आले. हंगरग्यात उद्यापासून 7 दिवसांचा लॉकडाऊन. हंगरगा गावात दिनांक 17 मे रोजी गावातील महालक्ष्मी मंदिरामध्ये नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य, गाव कमिटी आणि ग्रामस्थांची बैठक घेण्यात आली. बैठकीत चर्चा होऊन गावामध्ये दिवसेंदिवस कोरोना रोगाचा संसर्ग वाढत आहे आणि कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मंगळवार दिनांक 18 मे ते 24 मे या दरम्यान 7 दिवसांचा लॉकडाऊन करण्याचा ठराव मांडण्यात आला. गाव कमिटी आणि नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांनी या निर्णयावर शिक्कामोर्तब केला. या लॉकडाऊन मध्ये औषध आणण्यासाठी आणि जनावरांना चारा आणण्यासाठी ग्रामस्थांना सवलत देण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त गावातील कोणतीही व्यक्ती गावाच्या बाहेर जाऊ शकणार नाही आणि गावाबाहेरील कुठलीही व्यक्ती गावामध्ये येऊ शकणार नाही, यावर कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. साहेब फाउंडेशनच्या वतीने पीपीई किटची मदत. महाराष्ट्र एकीकरण समितीचे माजी आमदार कैलासवासी संभाजी पाटील यांच्या दुसऱ्या स्मृतिदिनानिमित्त साहेब फाउंडेशनच्या वतीने शहापूर मुक्तिधाम स्मशानभूमीत पीपीई किट उपलब्ध करून देण्यात आले. शहापूर मुक्तिधाम स्मशानभूमीत मोठ्या संख्येने कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. मुक्तिधाम सेवा सुधारणा मंडळाचे कार्यकर्ते आणि मनपा कर्मचारी अंत्यसंस्कार वेळेवर पार पडावेत यासाठी कार्य करत आहेत. त्याची दखल घेत साहेब फाउंडेशनच्या संस्थापिका उज्ज्वला पाटील यांनी मुक्तिधामला पीपीई किट सुपूर्द केल्या. हिरालाल चव्हाण यांनी सदर किट मुक्तिधाम मंडळ अध्यक्ष श्रीकांत काकतीकर यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी ईश्वर जोरापुरे, अनिल अस्टेकर आदी उपस्थित होते. कोरोनामुक्त येळूरसाठी ग्रामस्थांची बैठक. सोमवार दिनांक 17 मे रोजी येळूर ग्रामपंचायत येथे टास्क फोर्स कमिटी आणि गावातील सर्व डॉक्टरांची बैठक घेण्यात आली. कोरोनाबद्दल येळूर गावातील नागरिकांना आवाहन. या बैठकीमध्ये येळूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर दंडगींनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की कोणताही आजार झाल्यास सरकारी दवाखान्यात येऊन औषध गोळ्या घ्याव्यात. 2 दिवसात आजार कमी न झाल्यास कोरोना चाचणी करून घ्यावी आणि आजारी झाल्यास कोणाच्याही संपर्कात येऊ नये. आपल्याच घरी वेगळ्या रूममध्ये राहावे. तोंडावर नाकावर मास्क वापरणे, हात पाय स्वच्छ पाण्याने धुणे, गरम पाणी पिणे, गरम जेवण करणे हे सर्व नियम पाळणे गरजेचे आहे. आणि गावातील इतर डॉक्टरांनी जर पेशंटचा आजार लवकर कमी झाला नाही किंवा कोरोनाचे कोणतेही लक्षण दिसल्यास सरकारी आरोग्य केंद्रात कोरोना चाचणी करून घ्या असे सांगावे. त्यामुळे गावामध्ये किती पेशंट आहेत हे समजेल आणि लवकरच कोरोनावर नियंत्रण आणता येईल. त्याचबरोबर अध्यक्ष सतीश पाटील यांनी गावातील सर्व डॉक्टरांनी आपला जीव धोक्यात घालून आजारी लोकांच्यावर उपचार करत आहेत त्याबद्दल गावच्या वतीने त्यांचे कौतुक केले. जिल्हा प्रशासनाला हिंडाल्कोने केली कॉन्सन्ट्रेटर्सची मदत. कोरोना प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली प्रतिकूल परिस्थिती आणि ऑक्सिजनचा तुटवडा लक्षात घेऊन हिंडाल्को इंडस्ट्रीज लिमिटेडने बेळगाव जिल्हा प्रशासनाला 25 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्सची मदत देऊ केली आहे. हिंडाल्को इंडस्ट्रीज लिमिटेड बेळगाव सहाय्यक उपाध्यक्ष विश्वास बी शिंदे, व्यवस्थापक नागराज सुतार आणि CSR हेड रवी बिस्कुप्पी यांनी सोमवारी हिंडाल्को कंपनीच्या वतीने 25 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स जिल्हाधिकारी MJ हिरेमठ यांच्याकडे सुपूर्द केले. युवा समितीच्या निवेदनाची तहसीलदारांकडून दखल. येथील होणकल क्रॉसजवळील खचलेल्या रस्त्यासंदर्भात तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने तहसीलदार रेश्मा तालिकोटी यांना निवेदन सादर केले होते. याची प्रशासनाकडून दखल घेत रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली आहे.
बेळगाव पणशी महामार्गावरील होणकल क्रॉसजवळ रस्ता खचून खड्डे पडले होते. दगड आणि खडी अस्ताव्यस्त झाल्याने वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत होती. तसेच अपघाताच्या घटनाही घडल्या होत्या. या रस्त्याच्या दुरुस्ती संदर्भात गुरुवार दिनांक 13 रोजी तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने अध्यक्ष धनंजय पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तहसीलदार रेश्मा तालिकोटी यांना निवेदन सादर केले होते. याची दखल घेत नुकताच रस्त्याची डागडुजी करण्यात आली असून नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. इटगीतील मृतांना सरकारकडून 10 लाखांची मदत. इटगी तालुका खणापूर येथे रविवार दिनांक 16 रोजी वादळी वाऱ्यासह जोरदार झालेल्या पावसामुळे घराची भिंत पडून झालेल्या अपघातात एक महिला आणि लहान मुलाचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर संकट कोसळले. त्या कुटुंबाला संकटसमयी आर्थिक मदत व्हावी अशी मागणी सर्व थरातून होत होती. याची दखल घेऊन सरकारने या कुटुंबाला 10 लाखांची आर्थिक मदत देऊ केली. यावेळी खानापूर तालुक्याच्या तहसीलदार रेश्मा तालिकोटी आणि प्रांताधिकारी रवींद्र कार्लिंगनावर यांनी 10 लाखाचा धनादेश मृतांच्या नातेवाईकांना सुपूर्द केला. रविवारच्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे इटगीत घराची भिंत कोसळून दोड्डवा रुद्राप्पा पट्टेत वय 58 आणि अभिषेक पट्टेत वय 3 यांचा जागीच मृत्यू झाला. वृद्धिमान सहा इंग्लंड दौऱ्यासाठी झाला फिट. टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान सहाची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. आता तो इंग्लंड दौऱ्यावर जाऊ शकेल. सहा आता इंग्लंड दौरा आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी टीम इंडियाचा भाग असेल. इंग्लंड दौऱ्यासाठी सहाची 20 सदस्यीय संघात निवड झाली. मात्र त्याची अंतिम निवड तंदुरुस्तीवर आधारित होती. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याव्यतिरिक्त भारताला इंग्लंड विरुद्ध 5 कसोटी सामन्यांची मालिका देखील खेळवायची आहे. यापूर्वी वृद्धिमान सहाने कोरोना चाचणीबाबत अफवा पसरवू नका असे सांगितले आहे. माझी एक चाचणी पॉझिटिव्ह आणि एक चाचणी निगेटिव्ह आल्याचे सहाने सांगितले. सुशील कुमारची माहिती देणाऱ्याला दिल्ली पोलिसांकडून 1 लाखांचे बक्षीस जाहीर. दिल्लीतील कुस्तीपटूच्या खुनाच्या घटनेप्रकरणी ऑलिम्पिक चॅम्पियन कुस्तीपटू सुशील कुमारच्या अडचणीत वाढ झाली आहे. 2 आठवड्यानंतर दिल्ली पोलिसांनी सुशील कुमारची माहिती देणाऱ्याला 1 लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. माजी ज्युनियर राष्ट्रीय कुस्तीपटू सागर राणाची नवी दिल्लीतील छत्रसाल स्टेडियमच्या पार्किंगच्या बाहेर हत्या झाली होती. या प्रकरणात सुशील कुमारचेही नाव समोर आले होते. या प्रकरणातील सुशीलचा साथीदार अजय कुमार याची माहिती देणाऱ्यालाही 50,000 बक्षीस देण्याचे दिल्ली पोलिसांनी जाहीर केले आहे. आरसीबीच्या खेळाडूने घेतला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ब्रेक. वेस्ट इंडिज विरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने 23 सदस्यीय संघाची घोषणा केली. यात काही नावांचा समावेश नाही आणि त्यातील एक नाव डॅनियल सॅमसे आहे. रिपोर्टनुसार अलीकडेच भारतातून आपल्या देशात परतलेल्या या खेळाडूने काही काळ क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून ब्रेक मागितला होता, त्यामुळे त्याला संघात स्थान देण्यात आलेले नाही. आयपीएल स्पर्धेमध्ये आरसीबीच्या टीममध्ये सामील झालेल्या सॅम्सने वैद्यकीय आणि वैयक्तिक कारणास्तव ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. आयपीएलपूर्वी न्यूझीलंड विरुद्धच्या टी20 मालिकेचा देखील तो भाग होता. मानसिक आरोग्याच्या समस्येमुळे सॅम्सने न खेळण्याचा निर्णय घेतला. चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत बार्सिलोनाच्या महिलांना विजेतेपद. बार्सिलोनाच्या महिलांनी अप्रतिम कामगिरीचे प्रदर्शन करत चेल्सीचा 4-0 असा धुव्वा उडवून महिला चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या विजेतेपदावर पहिल्यांदाच नाव कोरले. पुरुष आणि महिलांमध्ये चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद पटकावणारा बार्सिलोना हा पहिला क्लब ठरला आहे. गेल्या आठवड्यात महिलांच्या सुपर लीगचे जेतेपद पटकावल्यामुळे चेल्सीचा संघ आत्मविश्वासात होता, पण बार्सिलोनाने जलद गतीने एकमेकांकडे चेंडू सोपवणे आणि चेंडूवर सर्वाधिक ताबा मिळवत चेल्सीच्या खेळाडूवर दडपण आणले. पहिल्याच मिनिटाला चेल्सीच्या मेलनिनच्या स्वयंगोलामुळे बार्सिलोनाला आघाडी घेता आली. त्यानंतर पहिल्या सत्रातच आणखीन 3 गोल करत बार्सिलोनाने या सामन्यावर वर्चस्व गाजवले. अनिता विश्वास जाधव यांचे निधन. चावडी गल्ली वडगाव येथे रहिवासी अनिता विश्वास जाधव वय 65 यांचे सोमवार दिनांक 17 रोजी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात 3 मुले, सुना, 1 विवाहित कन्या, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
समाज सेविका माधुरी जाधव यांच्या त्या सासू होत रक्षा विसर्जन गुरुवार दिनांक 20 रोजी सकाळी 8 वाजता होणार आहे. विश्वनाथ मुरगोडी यांचे निधन. चौथा क्रॉस शास्त्री नगर येथील रहिवाशी विश्वनाथ मुरगोडी वय 71 यांचे दिनांक 17 मे रोजी सकाळी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन करते चिरंजीव, सून, बहीण, नातवंडे असा परिवार आहे. ते एक उत्तम अभिनय संपन्न कलाकार होते. नाट्यकलेचा त्यांचा उत्तम अभ्यास होता. बाग परिवाराचे सक्रिय सदस्य होते. आनंद बेळगुंदी यांचे निधन. रॉय रोड येथील प्रतिष्ठित नागरिक आणि बायोएथिकल फार्मा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे निवृत्त व्यवस्थापक आनंद बेळगुंदी वय 69 यांचे हृदयविकाराने सोमवारी सायंकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित कन्या, जावई, नातवंडे असा परिवार आहे. अर्चना संगीत विद्यालयाच्या संचालिका अर्चना बेळगुंदी यांचे ते पती होत. प्राचार्य रामभाऊ कुटरे यांचे निधन. आदर्शनगर चौथा क्रॉसचे रहिवासी माजी प्राचार्य आणि सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ उर्फ आर के कुटरे वय 76 यांचे मंगळवारी पहाटे वार्धक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन करते चिरंजीव, एक विवाहित कन्या, सुना, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. मूळचे येळूरचे असलेले रामभाऊ हे विश्वभारत सेवा समितीत शिक्षक म्हणून रुजू झाले. त्यानंतर त्यांची मुख्याध्यापकपदी निवड झाली. संस्थेच्या विविध शाखात कार्य केल्यानंतर त्यांची जांबोटी आणि कंगराळी येथील ज्युनियर कॉलेजमध्ये प्राचार्य म्हणून नियुक्ती झाली. तेथूनच ते निवृत्त झाले. गुरुवर्य परशुरामभाऊ नंदीहळ्ळी हे त्यांचे मामा होत. नागाप्पा यल्लाप्पा कोलकार यांचे निधन. कारजगी तालुका खानापूर येथे रहिवाशी हबप नागाप्पा यल्लाप्पा कोलकार वय 58 यांचे मंगळवार दिनांक 18 रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. नागो महाराज अशी त्यांची ओळख होती. मलप्रभा परशुराम मादार यांचे निधन. मेरडा तालुका खानापूर येथे रहिवासी श्रीमती मलप्रभा परशुराम मादार वय 60 यांचे मंगळवार दिनांक 18 रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद. घरी राहा, सुरक्षित राहा.